आज तो प्रत्येक शेतकरी जो आपल्या कुटुंबासाठी झटतो आहे आणि ज्याला बघावं लागतं आपल्या डोळ्यासमोर की आपल्याकडे पैसे नसल्याकारणाने कुटुंबाला काय परिस्थितीत जगावं लागतंय, पण यातनं आत्महत्येचं पाऊल उचलणं हे निश्चितच योग्य नव्हतं, पण सीझलने ते उचललंय ही दुःखद घटना. यानंतर बातमी आहे लातूरमधनं. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. अर्ज छाननीत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आणि त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस बिनविरोध विजय झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 19 जागांसाठी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार होती आणि यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीनं सहकार पॅनलची उभारणी करण्यात आली होती, तर भाजपनं या निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वात पॅनल उभं करत महाविकास आघाडीला आव्हान दिलं होतं. 74 जणांचे 117 अर्ज दाखल झाले, मात्र अर्ज छाननीत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झालेत आणि त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली आणि काँग्रेसला बिनविरोध विजय आपोआपच मिळाला आणि त्यामुळे एकूणच यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार अशी चर्चा होती. मात्र आता ती चर्चा संपली असून काँग्रेसनं बिनविरोध निघाल्याचा आनंद फटाके फोडून साजरा केला. निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी याची अधिकृत घोषणा होणार आहे आणि या निवडणुकीत 33 उमेदवारांचे 35 अर्ज वैध ठरलेत. 28 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतरच या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. भाजपचं पॅनल या ठिकाणी काही आम्हाला तर दिसून आलेलं नाही, तुमच्याच तोंडून ऐकवण्यात आलेलं आहे, परंतु हे शेतकऱ्यांचं आमचं महाविकास आघाडी आदरणीय दिलीप राव देशमुख साहेबांचं पॅनल होतं आणि त्या पॅनलला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवार साहेबांनी दिलेत होते, त्यामुळे समोर उमेदवार विरोधी पक्षाकडे उमेदवार नव्हते, त्यामुळं कोणीतरी निवडणूक करायची म्हणून त्या ठिकाणी राजकारण करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून फॉर्म भरले होते, त्यांच्याकडे काही पात्रता नव्हती नसेल म्हणून ते फॉर्म त्या ठिकाणी पात्र म्हणजे ठरले नसतील, वैध झाले नसतील. बोलूयात आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. नितीन, भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते बाद झाले आणि अर्थात हे तर समोर येतं की काँग्रेसचे सगळे उमेदवार म्हणजे ते पॅनल जे आहे ते निवडून येणार, पण आता हा जो काही एकूण जल्लोष होताना आपण बघतोय त्यातनं काय माहिती पुढे येताना दिसते? निश्चित स्वरूपात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक जी आहे ती यावर्षी रंगणार असं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं होतं. कारण 19 जागांसाठी महाविकास आघाडीचे 3 पक्ष आणि विरोधी बाजूला भाजप हे दोन प्रमुख पक्ष लढणार होते आणि त्यामुळं भाजपने देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी केली होती. काँग्रेसची तर आधीच या ठिकाणी सत्ता असल्यामुळं DCC बँकेवर काँग्रेसची आधीपासूनच सत्ता असल्यामुळं काँग्रेसला काही उमेदवारांची चिंता नव्हती, मात्र भाजपनं पहिल्यांदाच एक पॅनल या ठिकाणी तयार केलेलं होतं आणि ते पॅनल उभारलेलं होतं आणि पहिल्यांदाच भाजप संपूर्ण ताकदीशी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं होतं. मात्र अर्ज छाननीच्या दिवशी ह्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते बाद ठरवण्यात आलेले आहेत आणि सगळेच उमेदवार त्यांचे अर्ज बाद ठरल्यामुळे एकूणच ही निवडणूक एकतर्फी झाली असं म्हणायला हरकत नाही. मात्र आणखीन काही कालावधी आक्षेप घेण्यासाठी यामध्ये उरलेला आहे, त्यानुसार भाजपने देखील आक्षेप घेतलेला आहे, अनेक कारणावरती आक्षेप घेतलेला आहे. त्यासोबतच भाजपनं असं सांगितलं की सहकार महर्षीचे दिलीपराव देशमुख मानले जातात, त्यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन हे सगळं भाजपचे अर्ज बाद करण्याचं काम केलेलं आहे असा आरोप देखील भाजपचे रमेश कराड यांनी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. त्यासोबतच याविरोधात आपण राज्यपालांशी भेट घेऊन त्यांना अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करणार असल्याचं रमेश कराड यांनी सांगितलं. एकूणच जर पाहायला गेलं तर या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये एक चुरस निर्माण झालेली आहे आणि आता जी परिस्थिती आहे ते भाजपनं आता सर्वतोपरीने ठरवलेलं आहे की या अपमानाचा किंवा या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा कुठेतरी वसपा काढण्याची आता आपल्याला संधी मिळालेली आहे, त्यामुळं आता भाजप देखील हत्यार उपसून बसलेला आहे. एकूणच येत्या काळात ही परिस्थिती जी आहे ती सगळ्याच्या समोर येणार आहे आणि आणखीन काही दिवस शिल्लक असल्यामुळं बरोबर